शहर की ताजा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए ईडब्ल्यू नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। जनार्दन भगत शिक्षण संस्था पनवेल या संस्थेच्या वतीनं आयोजित केलेल्या माननीय जनार्दन भगत साहेब जयंती समारंभ आणि स्वर्गीय जनार्दन भगत स्मृती पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं जो जीवन गौरव पुरस्कार आदरणीय प्राध्यापक डॉक्टर एन डी साहेबांना या ठिकाणी दिला जातो आहे त्या सोहळ्यासाठी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय डॉक्टर एन डी पाटील साहेब, सौभाग्यवती सरोजनीताई उर्फ माई पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अनिल पाटील, पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार श्री अंग बारणे, माजी पालकमंत्री आमदार रवींद्रजी चव्हाण, आशिषजी शेलार, माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेशजी बालदी, प्रशांतजी आमदार प्रशांतजी ठाकूर, महापौर डॉक्टर कविता चौतमल, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, दुसऱ्या ज्येष्ठ पत्रकार नीलाताई उपाध्ये, उपमहापौर जगदीश गायकवाड, रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगीरथप्पा शिंदे, मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य मीनाताई जगदने, सचिव भाऊसाहेब कराळे, सतीशजी पाटील, सदाशिवराव कांबळे, ॲडव्होकेट रवींद्र चव्हाण, संजीवजी पाटील, महेंद्र शेठ घरत, सुजित जगदने, नगरसेवक सतीश पाटील, श्री जयम म्हात्रे, अरुण भगत, डॉक्टर गडदे, सर्व व्यासपीठावर उपस्थित आणि समोर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, खरं तर उशीर बराच झालेला आहे। हा कार्यक्रम आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत व्हायचा होता, काही अडचणीमुळं मला संधी मिळाली आणि कार्यक्रम ठरल्याच्या नंतर आज एक महत्त्वाची मीटिंग सकाळी 10:30 लागली आणि त्याच्यामुळं मला यायला उशीर झाला, त्याच्याबद्दल मी प्रथमतः दिलगिरी व्यक्त करतो। जनार्दन भगत साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांनी केलेलं कार्य, त्यांचं योगदान, याचा सगळ्याचा आढावा आपण या ठिकाणी घेतलेला आहे। मी सुरुवातीला त्यांना अभिवादन करतो, त्याचबरोबर कर्मयोगी नावाचा जो ग्रंथ या ठिकाणी प्रकाशित झाला, दुसरी आवृत्ती त्याचं प्रकाशन झालं असं जाहीर करतो। आणि आमचा एक तरुण मित्र कुमार प्रभात कोळी यांनी अद्वितीय कामगिरी केल्याबद्दल त्याला जो पुरस्कार मिळाला त्याचंही आपण सगळ्यांनी अभिनंदन केलं, त्याचं मी मनापासून अभिनंदन करतो। मला रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर आणि सिलेक्शन कमिटीला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी आज भगत साहेबांच्या नावानं जो जीवन गौरव पुरस्कार दिलेला आहे तो पुरस्कार देण्यासाठी एका समर्थ व्यक्तिमत्वाची निवड या ठिकाणी केली गेली आणि त्याचा आनंद आपल्याला सगळ्यांना आहे। एन डी पाटील साहेबांचं आयुष्य, त्यांचं कर्तृत्व हे फार मोठं आहे। मी थोडक्यामध्ये त्यांच्या जीवन कार्याचा आढावा घेणार आहे। विचारांची निष्ठा अविरतपणानं जपणारे
निष्ठेशी तडजोड न करणारे व्यक्तिमत्व म्हणून एन डी पाटील साहेबांचा संपूर्ण महाराष्ट्राला परिचय आहे. महाराष्ट्राच्या परिवर्तनवादी चळवळीच्या अग्रणी समाजातील सर्वसामान्यांच्या जीवनाशी एकरूप झालेले एन डी पाटील साहेब यांना आज हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान होत आहे हा अतिशय आनंदाचा दिवस आहे. गेली 9 दशकं समाजातील सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी, सीमा भागातील मराठी बांधवांच्या हक्कासाठी आणि शेतकरी, शेतमजूर, कामगार, आदिवासी पाड्यातील सर्वसामान्य माणसाचं जीवन उंचवण्यासाठी अखंडपणानं अहोरात्र ज्यांचं अविरत कार्य सुरू आहे त्या एन डी पाटील साहेबांना आज माझ्या हस्ते हा जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्याचा क्षण माझ्या दृष्टीनं माझ्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे असं मी मानतो. क्रांतिकारकांचा तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ढवळी या गावी एका शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये सरांचा 15 जुलै 1929 जन्म झाला. शाहू फुले आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या शैक्षणिक कार्यानं प्रभावित झालेला हा काळ हा तो घे असताना त्यावेळेला शिक्षण घेत असताना प्रचंड वाचन, उत्तुंग ध्येयवाद आणि समर्पित जीवन जगण्याची अभिलाषा असलेल्या परेड गुरुजी आणि खैरमोडे सरांसारख्या शिक्षकांचा सहवास त्यांना लाभला. हा सहवास सरांच्या जीवनाला एक नवीन दिशा देऊन गेला. याच बालवयामध्ये समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि आयुष्यामधली महत्त्वाचा टप्पा ठरली. आज आपण सरांचं जे व्यक्तिमत्व पाहतो, जीवन कार्य पाहतो, त्याचं हे मूळ आहे असं मी समजतो. सरांच्या शिक्षणाचा काळ हा मातृभूमीला पारतंत्राच्या साखळदंडातून मुक्त करायच्या चळवळीचा हा काळ होता. वयाच्या 16 वर्षी सरांनी स्वातंत्र्य चळवळीच्या संग्रामात उडी घेऊन मातृभूमीसाठी करावा सोसला. हे करताना शिक्षणाशी आपली नाळ घट्टपणानं रोवून ठेवली. शंकररावजी मोरे संपादक असलेल्या जनसत्ता साप्ताहिकाचे गठ्ठे हातामध्ये घेऊन विकताना त्याचे मथळे ओरडून सांगणाऱ्या एन डी सरांना तत्कालिक राजकीय, सामाजिक आणि आर्थिक घडामोडींची अतिशय जवळून ओळख झाली. वडील आणि भावाच्या निधनानंतर बहुजन समाजाचा पोशिंदा पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी एन डी सर आणि कुटुंबाला आधार दिला. कर्मवीरांचा सहवास सरांच्या जीवनावर दीर्घकाल परिणाम करून गेला. याच दरम्यान एन डी सर शेतकरी कामगार पक्षाशी जोडले गेले. महाराष्ट्राच्या बहुजन समाजातील शेतकरी, कामगार, कष्टकरी यांचे जीवनमान उंचवण्यासाठी सरांनी संपूर्ण आयुष्य वाहून घेतले आहे. सुमारे 18 वर्ष विधान परिषदेत आणि 5 वर्ष विधानसभेमध्ये अशी महत्त्वाची 23 वर्ष राजकीय क्षेत्रात राहून सर्वसामान्यांच्या उत्थानासाठी सरांनी घालवली. याच काळात महाराष्ट्रातील कामगार चळवळीला ऊर्जितावस्था देण्याचं काम सरांच्या नेतृत्वाखाली झालं. कर्मवीर अण्णांच्या अखेरच्या काळात त्यांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये एन डी सरांना सदस्य करून घ्या असे पत्र लिहून संस्थेला कळवले होते. अण्णांच्या निर्वाणानंतर 8 दिवसांनी एन डी सरांना ही घटना कळाली. त्या दिवसापासून आज अखेर अण्णांनी टाकलेली जबाबदारी अतिशय निष्ठा आणि आत्मीयता आणि जिव्हाळ्याने ते पार पाडत आहेत. त्यामुळं मी जो आज कोणी आहे तो केवळ रयत शिक्षण संस्थेमुळे आणि कर्मवीर भाऊराव अण्णांच्यामुळे आहे हे एन डी सर नेहमी कृतज्ञतेने सांगतात. रयत शिक्षण संस्थेचे एन डी सर 18 वर्ष चेअरमन होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रयतची वाटचाल राजर्षी शाहू महाराजांच्या विचारानं आणि कर्मवीर अण्णांच्या चतुसूत्रीनं कार्य करताना दिसून येते. शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्राथमिक शाळा, आश्रमशाळा रयतच्या माध्यमातून सुरू आहेत. सर ज्यावेळेला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन होते त्या काळामध्ये आय टी आय, आश्रमशाळा, साखरशाळा,
नापासांची शाळा, श्रमिक विद्यापीठ, संगणक शिक्षण केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, कमवा आणि शिका योजनेवर भर, स्पर्धा परीक्षा केंद्र, गुरुकुल प्रकल्प लक्ष्मीबाई पाटील शिष्यवृत्ती योजना, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना यांची राबवणूक, दुर्बल शाखा विकास निधी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासन केंद्र आदींची स्थापना, कर्मवीर विद्याप्रबोधिनी मार्फत विविध पुस्तकांची निर्मिती अशी अफाट कामं सरांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेली आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीमध्ये ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर प्राध्यापक एन डी पाटील यांचा गेल्या वर्षी 15 जुलैला 91वा जन्मदिवस साजरा झाला. महाराष्ट्रातल्या 3 विद्यापीठांनी त्यांना डिलीट पदवीनं गौरवणाऱ्या एन डी सरांचं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय जडणघडणीमध्ये महत्त्वाचं योगदान आहे. औरंगाबादचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, नांदेडचे स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ आणि कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठ या 3 विद्यापीठांनी एन डी पाटील सरांना डिलीट पदवी समारंभपूर्वक देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला. एन डी सरांसारखं कार्य आणि कर्तृत्व असणाऱ्या व्यक्तिमत्वाला 3-3 विद्यापीठं डिलीट पदवी देऊन गौरवतात, यावरून त्यांच्या कार्याचं महत्त्व आपल्याला सगळ्यांना कळतं. प्राध्यापक एन डी पाटील सर म्हटलं की शेतमजूर कष्टकरी जनतेच्या चळवळीचं नेतृत्व असा सर्वसामान्यांचा समज आहे. साहेबांची संपूर्ण हयात रस्त्यावर लढण्यात गेली. त्यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या धोरणाच्या विरोधातले अनेक लढे यशस्वी झाले. त्यात संयुक्त महाराष्ट्राचा लढा, कर्नाटक सीमा प्रश्न लढा, शेतमालाला किफायतशीर दर मिळवून देणारा लढा, भूमिहीन शेतमजुरांच्या वेतनाच्याकडे लक्ष वेधणारा लढा, ऊस उत्पादक कपाती विरुद्धचा लढा, कृषी पंपावरील वीज दरवाढीचा लढा, एनरॉनच्या विरोधामधला त्यांनी केलेला संघर्ष, वीज भारनियमनाच्या संदर्भामध्ये त्यांनी केलेला संघर्ष, साखर निर्यात बंदीच्या संदर्भातला विरुद्धचा त्यांचा लढा, महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनच्या शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या बाबतीत आणि अलीकडं IRB कंपनीच्या टोलच्या विरोधामधला लढा, तसंच सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा लढा, असे कितीतरी लढे एन डी सरांच्या नेतृत्वाखाली शांततेने निघून यशस्वी झालेत किंबहुना नुसते यशस्वी झाले नाहीत तर या लढ्यांची शासनानं दखलसुद्धा घेतली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत खूपशा शिक्षण तज्ज्ञांचं तत्वज्ञान समाजाला दिशादर्शक ठरलेलं आहे. महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज, बडोदा नरेश, सयाजीराव गायकवाड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉक्टर बापूजी साळुंखे यांच्यासारख्या थोर विभूतींच्या विचारामधून आजचा पुरोगामी महाराष्ट्र उभा राहिला आहे. प्राध्यापक एन डी पाटील सरांचं शिक्षणविषयक तत्वज्ञान थोडं वेगळं आहे. समाजाच्या आर्थिक मागासलेपणातच सर्व प्रकारच्या शिक्षणाचं मूळ आहे असं ते मानतात. सरांनी 1992 प्रसिद्ध केलेल्या शेवटी शिक्षण आहे तरी कोणासाठी या पुस्तकेमधून सरकारचे आणि समाजाचे डोळे उघडण्याचं काम केलं गेलं. कोल्हापूर जिल्ह्यातल्या एका शाळेतल्या 14 मुलांना SSC बोर्डाने 17 नंबरच्या फॉर्मच्या सोबत भरमसाठ दंडाची रक्कम न भरल्यामुळं 10वीच्या परीक्षेला बसण्याची मनाई केली. त्यावेळी उद्विग्न होऊन एन डी सरांनी त्या 14 मुलांना बोर्डाने नाही तर त्यांचा गरिबीने घात केला अशी तिखट प्रतिक्रिया दिली होती. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून काम करताना सरांनी या मंत्रीपदाचा सर्वसामान्यांच्या उत्थानासाठी मिळालेली संधी म्हणून वापर केला आणि शेतकरी आणि कामगार या आपल्या जिव्हाळ्याच्या विषयाला न्याय द्यायचा प्रयत्न केला. सहकार मंत्री असताना कापसाला हमी भाव, कापूस खरेदी केल्यापासून 24 तासाच्या आत शेतकऱ्याला त्याची 100% रक्कम देण्याचं धोरण त्यांनी राबवलं. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये अशा प्रकारे योजना कार्यान्वित करणारे एकमेव मंत्री म्हणून सरांच्याकडे पाहिलं जातं. या संपूर्ण कालखंडामध्ये सरांनी ठरवले असतं तर कोणत्याही पदापर्यंत पोहोचू शकले असते, मात्र आपल्या आयुष्यामध्ये आपल्या तत्वांशी कधी तडजोड सरांनी केली नाही, म्हणूनच सर आज एका वेगळ्या उंचीवर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित करणाऱ्या या व्यक्तिमत्वानं देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये असंख्य पदं भूषवली, त्यांना अनेक पुरस्कार मिळाले, त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली, हे करत असताना त्यांनी कवडी देखील मिळवली नाही. महाराष्ट्रातल्या गोरगरीब जनतेसाठी, कष्टकरी शेतकऱ्यांसाठी राजसत्तेला सुद्धा त्यांनी लाथ मारली.
कष्टकरी जनतेला शेतकरी कामगार आणि भूमिहीनांना न्याय मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरून समाजाला आधार देण्याचं त्यांचं काम अखंडपणाने चालू आहे। समाजातील कष्टकरी शेतकरी भूमिहीन शेतमजूर अडलेले नडलेले जागतिकरणाच्या ओझ्यामुळे वाकलेले शिक्षणाच्या प्रकाशापासून दूर राहिलेले आणि धर्मांध राजकारणाचा चटका सहन करणारे त्यांच्याविषयी आपले संपूर्ण आयुष्य वेचणारे हे असामान्य व्यक्तिमत्व आहे। विचारांची निष्ठा अविरतपणाने जपणारे निष्ठेशी तडजोड न करणारे व्यक्तिमत्व म्हणजे एनडी सर। ध्येयवाद आणि तत्वाशी थोडीशी फारकत घेऊन राजकारणाला साजेशी बाजू घेतली असती तर कदाचित महाराष्ट्राच्या एक नंबरच्या पदापर्यंत सुद्धा ते पोहोचू शकले असते। पण तत्वाची तडजोड न करणाऱ्या एनडी सरांनी आपल्या अफाट कर्तृत्वाच्या जोरावर महाराष्ट्रावर एक मोठं राजकीय ऋण करून ठेवलेलं आहे। एनडी पाटील साहेबांचं जीवन म्हणजे अखंड संघर्ष यात्रा आहे। संघर्ष हा सरांच्या जीवनाचा स्थायी भाव आहे आणि तोच त्यांच्या जीवनाचा श्वास आहे। सामाजिक बांधिलकीला सर्वोच्च स्थान देऊन ती जपत असताना समाजाचं आपण काही देणं लागतो ही भावना ठेवून सरांनी जे काम केलं ते निश्चितच कौतुकास्पद आहे। डाव्या पुरोगामी चळवळीसाठी प्राणपणाला लावणारे आणि परिघाबाहेर फेकलेल्या तुटक्या माणसांच्या न्याय हक्कासाठी झगडणारे बहुआयामी लोकनेते एनडी पाटील सर यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो। परिवर्तनवादी चळवळीसाठी एनडी ही दोन अक्षरं रस्त्यावरच्या निकराच्या संघर्षाचं प्रतीक असून कणखर वैचारिक भूमिका हा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा मूळ गाभा आहे। त्यांच्या आयुष्यातल्या या सगळ्या लढाईमध्ये त्यांच्या आयुष्यामधल्या या सगळ्या संघर्षामध्ये त्यांना भक्कमपणाने साथ जी दिली सौ सरोजनीताई पाटील उर्फ माई यांनी साथ दिली आणि त्यांची खंबीर साथ मिळाल्यामुळंच एनडी सर इतक्या प्रभावीपणानं समाजाचं नेतृत्व या ठिकाणी करू शकले। चळवळीच्या यशाचं शास्त्र आणि शस्त्र स्वतःच्या कृती आणि उक्तीमधून विकसित करणाऱ्या विधायक संघर्षाच्या लोकलढ्याच्या लोकनायकाला आज जीवनगौरव प्रदान करताना मला अतिशय आनंद होत आहे। या निमित्तानं त्यांचे अभिनंदन करताना त्यांच्या कारकिर्दीला मी वंदन करतो आणि निरोगी दीर्घायुष्याची कामना करताना जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र।